कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. जगामध्ये कोरोनासारखा महामारीचा आजार वाढत असताना सोलापूर शहरातील स्वच्छतेसाठी जाणारे झाडूवाले, सफाई कामगार, गटार बिगारी, ड्रेनेज बिगारी, मलेरिया कर्मचारी, घंटागाडी बिगारी या सर्वांना मास्क, ग्लोव्ज नाहीत व तसेच सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालय स्वच्छ करण्यासाठी लागणारे फिनेल ॲसिड उपलब्ध नसल्याने सोलापूर शहरामध्ये कोरोना या व्हायरसची भीती लोकांमध्ये वाढल्याने सोलापूर शहर स्वच्छ करणारे सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लवकरात लवकर त्यांना मास्क, ग्लोव्ज, ॲसिड, फिनेल याचा पुरवठा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंदचंदन शिवे यांनी केली आहे. जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोनाच्या संदर्भातले लोक सापडलेले आहेत अशा पद्धतीची बातमी टीव्ही चॅनेलवर अनेक येत आहे. याच धर्तीवर सोलापूर शहरामध्ये काम करणारे जे महानगरपालिकेचे सफाई कामगार आहेत, या सफाई कामगारावरचा एक अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी, जिवाळ्याचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. कारण का आज सोलापूर शहरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे, परंतु सफाई कामगार जो आहे, झाडूवाले असेल, बिगारे असेल, त्यानंतर सफाई कामगार असेल, घंटागाडीचा कर्मचारी असेल किंवा मलेरिया विभागातला कर्मचारी असेल, या कर्मचाऱ्याला जी महापालिकेने नियमाप्रमाणे ही साहित्य, मास्क म्हणा, ग्लोव्ज म्हणा, या असं स्वच्छतापासून या ठिकाणी स्वच्छता करत असताना त्यांना काय इजा होऊ नये, ही जे काय सामान पुरवायचं महानगरपालिकेचं कर्तव्य, परंतु महापालिकेनं अद्याप असल्या कोरोनासारखा व्हायरलचा एवढा प्रादुर्भाव म्हणजे वाढत असताना सुद्धा महापालिकेला या ठिकाणी जाग येत नाही असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय. म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की या सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता, कुठल्याही भागामध्ये स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याला ही साहित्य पुरवलं पाहिजे. त्याचबरोबर झोपडपट्टी भागामध्ये जे सार्वजनिक शौचालय आहेत, हे शौचालय या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी त्यांच्याकडे असेल नाही, फिनील नाही, तर ही सुद्धा गोष्ट लवकरात लवकर पुरवावी ही मागणी आपल्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना करतो. तर ही मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी या कर्मचाऱ्याच्या हितासाठी आणि सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल.